जालना येथे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठुरायाच्या 51 फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मराठवाड्यात सर्वात उंच असलेल्या विठुरायाच्या 51 फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परतूर तालुक्यातील वाटूर येथे श्री श्री रविशंकर आध्यात्मिक केंद्रात करण्यात आली. यावेळी आध्यात्मिक केंद्राचे समन्वयक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि त्यांच्या पत्नी अर्चना वायाळ यांनी आज विधिवत विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पंचकुशीतला प्रत्येकच माणूस पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण आज वाटूर नगरी प्रति पंढरपूर झाली आणि इथं लाखो लोक येत आहेत, भजन कीर्तनावर विधुंदपणे नाचतायत, विठ्ठलामध्ये रममाण झालेली आहेत. ही मूर्ती ग्लास फायबर, लोखंड आणि तांबे या धातूंच्या माध्यमातून मूर्ती शिल्पकार नंदकुमार हुंबे यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. सिमेंटमध्ये कॉलमच्या सहाय्याने ही मूर्ती उभी करण्यात आली आहे. या मूर्तीचे आयुष्य आजच्या स्थितीत तरी 50 वर्ष असणार आहे. दर 5 वर्षांनी या मूर्तीची दुरुस्ती करून या मूर्तीचे आयुष्य वाढविण्यात येणार असल्याची माहितीही वायाळ यांनी दिली. या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी दिंड्या काढून वारकऱ्यांनी खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत परिसराला पंढरीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी दिवसभर विठ्ठल भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अंकुश अंबोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषिप्रधान टीव्ही, जालना.